कऱ्हा नदी पात्रातील अतिक्रमणामुळे नद्यांचं पात्र बदलण्याची शक्यता आहे हे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केलं होतं. यात बारामतीचे तहसीलदार यांनी कऱ्हा आणि नीरा नदीत अनेकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत जाणीवपूर्वक लक्ष देऊन ते प्रशासनाच्या वतीने काढावं, अन्यथा अनेक गावात नद्यांचं पात्र बदलून गावांना धोका निर्माण होऊ शकतो याबाबत त्यांना 4 महिन्यांपूर्वी सावध करून देखील त्यांनी नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणाबाबत कुठलीच ठोस भूमिका न घेतल्याने आज आलेल्या कऱ्हा नदीच्या महापुराचं पाणी बारामती तालुक्यातील अनेक गावातील घरांमध्ये शिरलंय. यामुळे बारामतीचे तहसीलदार यांचा हलगर्जीपणा समोर आलाय. यामुळे तहसीलदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी बारामतीच्या नागरिकांकडून होते. या कऱ्हा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने घरात पाणी शिरलंय. 2 ते 3 वर्षांपासून नदीला पूर येतोय. या कऱ्हा नदीत झालेल्या अतिक्रमणाबाबत अनेक वेळा बारामतीचे तहसीलदार यांना सूचना करण्यात आलेल्या होत्या, मात्र तहसीलदार यांच्याकडून कुठलीही कारवाई न झाल्यामुळेच पाणी आमच्या घरामध्ये शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. खरं तर इकडे पाणी आलंय. सध्या तरी सध्या परिस्थिती आमची बिकटच आहे. म्हणजे आम्हाला काय हलवता आलं नाही, अचानक पाणी आलं नदीला भरपूर. ती तहसीलदारांना आपण तोंडी पण बोललो होतो आणि अर्ज पण केलते. खूप अतिक्रमण नदीत आहे ना पलीकडे, त्या संदर्भात अर्ज पण केलं आणि तोंडी पण बोलणं झालं होतं. आणि न्यूज पेपरला पण आलती. गेले 3 वर्षापासून पाणी येतंय आम्हाला. सारखं हलवायला लागतं इथून, सारखं आमचा संसार हलवायला लागतोय. काय आमचं दरवेळेस असंच होतंय, पलीकडे अतिक्रमण झालंय ना खूप नदीमध्ये, त्यामुळे पाण्याचा प्रवाह इकडे वाढतोय. ॲक्च्युली नदीचं तोंड पलीकडूनच आहे, इकडे वळण लागलंय नदीला. तहसीलदार साहेबांना आपण अर्ज केलते खूप वेळा, तेच जबाबदार आहेत. आता काय आमची नुकसान भरपाई झाली पाहिजे. 3 वर्षापासून आम्ही अर्ज करतोय. नदी पात्रात महापूर आल्यामुळे व पलीकडं अतिक्रमण झाल्यामुळे लोकांनी त्यांच्या घरामध्ये पाणी आलं आहे. तहसीलदारांना वारंवार तोंडी सांगून अर्ज पण केलेत आणि पेपरमध्ये याच्या बातम्या पण आल्यात, तरी पण तहसीलदार साहेबांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आत्तापर्यंत. या कुटुंबाला कमीत कमी लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मी सरकारला व तहसीलदार साहेबांना विनंती करतो.